नमस्कार. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोपर्डीला एका बहिणीवर अत्याचार होतो आणि त्याच्यानंतर लाखो मराठा बांधव हे रस्त्यावर उतरतात. आजपर्यंत 57 मराठा क्रांती मोर्चे निघाले, मात्र या मोर्चांमधून मराठा समाजाची एकी दिसून आली, पण ज्या मागण्या होत्या त्या आजपर्यंत सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या नाही आहेत. याच्यामध्ये जाता 9 ऑगस्टला म्हणजे क्रांती दिनी मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत हा मराठा मोर्चा निघणार आहे. पण या मराठा मोर्चामध्ये आधी मराठा क्रांती मूक मोर्चा, म्हणजे त्या ठिकाणी मूक मोर्चा असा शब्द वापरला जायचा, मात्र आता येतोय तो ठोक मोर्चा. याच ठोक मोर्चावरून महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळी चर्चा रंगते. आपण बातम्यांमधूनही पाहतोय की या ठोक मोर्चा हिंसक होणार की शांततेत निघणार याच्याबद्दल कुणालाही स्पष्टपणे सांगता येत नाही. पण प्रथम महाराष्ट्र देशा या ठोक मोर्चाचे प्रणेते अर्जुन राजे भोसले यांना तुमच्या समोर घेऊन येत आहे. आपण त्यांनाच विचारूया नेमकं या ठोक मोर्चाची काय त्यांची संकल्पना आहे आणि आजपर्यंतच्या मोर्चांमधून काय साध्य झालं आणि मराठा समाजामध्ये आता काय वातावरण सुरू आहे. सर, महाराष्ट्र देशामध्ये तुमचं स्वागत. आजपर्यंत 57 मोर्चे निघाले, त्याच्यामध्ये आज जो मुंबईमध्ये आता मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठोक मोर्चा असं म्हणताय. नेमकी या ठोक मोर्चाची पहिला माझा प्रश्न आहे की ठोक मोर्चाची संकल्पना आणि क्लॅरिटीमध्ये काय सांगाल की हा ठोक मोर्चा कसा असणार आहे. हे बघा, आजपर्यंत एवढे मोर्चे निघलेत आणि एवढ्या मोर्चामधून आपल्याला रिझल्ट असा काहीच मिळाला नाही. त्याचं कारण असं होतं की मराठा शांत आहे हे पाहून सरकारने नेहमी दुर्लक्ष केलं. लाखोच्या संख्येने जेव्हा समाज एकत्र येतो आणि तो निर्णयासाठी येतो, काहीतरी हक्कासाठी येतो आणि न्याय हवा, पण याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. कारण त्यांना असं वाटतं की मराठा हा शांत राहील, मूक पद्धतीने राहील आणि तो काही बोलणार आणि निघून जाणार. आणि आजपर्यंत तेच घडलं. 57 मोर्चामध्ये समाज जर एवढ्या भावनेने पुढे आलाय, एकत्र आलाय, तर त्याच्यातून काहीतरी रिझल्ट हवा होता. समाजाला काहीतरी हवं असतं. समाज एकत्र येतो काही फंक्शनसाठी येत नाही, त्याला काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी तो येतो. पण आज असं घडलं, गेल्या 7 महिन्यापासून मोर्चे अचानक थांबले असतील, बाकीच्या गोष्टी घडल्या असेल, काही राजकारण झालं असेल, तर यापेक्षा महत्वाचं आहे की हा आता अंतिम राजधानीमध्ये हा मोर्चा निघतो, हा शेवटचा मोर्चा असेल. या शेवटच्या मोर्चामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज जर आता पुन्हा जोशाने एकत्र येतोय आणि पुन्हा तो 2 तासानंतर मूक मोर्चा झाल्यानंतर जर माघारी जात असेल, तर याच्यामध्ये समाजाचं खच्चीकरण होईल आणि मराठा समाजाचं खच्चीकरण झाल्यानंतर मराठा समाज पुन्हा परत कधी एकत्र येणार नाही. त्यामुळे आम्ही एक संकल्पना आणली आहे की जर तो मोर्चा शांततेतच, म्हणजे ठोक मोर्चाचा अर्थ काही असा वेगळा काही लोकांनी काढलाय, पण आम्ही कधीही सांगितलं नाही की ठोक मोर्चा म्हणजे कुठे हिंसा करायची किंवा तोडफोड करायची असं काहीच नाही आहे. मराठा आक्रमक आहे, पण त्याचं कार्य पण आहे. आजचा काळ तो नाही आहे, तर आजच्या काळामध्ये शांततेत मूक मोर्चा निघणार तो. फक्त आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, तिथे तळ ठोकायचा, मग तो शांततेत असू शकतो. असं नाही आहे कुठे की ठोक मोर्चा म्हणजे कुठेतरी तोडफोड करायची. तो शांततेत निघू शकतो आणि तिथे आपण बसलं किंवा आपण मुंबई सोडली नाही तर सरकारला कुठेतरी विचार करावा लागेल आणि सरकार मला वाटतं त्या पद्धतीने विचार करेल. आणि ज्या हक्कासाठी आपण जातोय, कुठे काही असं फंक्शन करण्यासाठी जात नाही किंवा इव्हेंट साजरा करायला जात नाही, मराठा तिथे येतोय स्वतःच्या हक्कासाठी येतोय, तो काय कोणापुढे भीक मागत नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तो येतोय तर तिथे तळ ठोकावा. जोपर्यंत सरकार तिथे येत नाही किंवा सरकारचं मंडळ तिथे येत नाही आणि सरकारचं मंडळ तिथे आल्यानंतर निर्णय झाला पाहिजे, तो शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही म्हणताय ठोक मोर्चाची आमची संकल्पना ही ठोस मुद्दा घेतल्याशिवाय, म्हणजे ठोस हातात काही घेतल्याशिवाय निघायचं नाही. पण आत्ता ठोक मोर्चाची जी पूर्ण चित्र रंगवले जात आहेत की ठोक मोर्चा हिंसक होणार, ठोक मोर्चाच्या मागचे जे लोक आहेत ते या कुठेतरी मूक मोर्चा जो लाखोंचा मूक मोर्चा शांततेत निघतोय त्याला हिंसक वातावरण दिलं असं म्हणतात. आणि हे जे आहेत हे सखल मराठा समाजामधलेच आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. तर असे कोण लोक आहेत, तुम्हाला कोपर्डीमध्ये सुद्धा बोलू दिलं गेलं नाही असा आपला थेट आरोप आहे की तुम्हाला तिथं बोलवलं गेलं पण तुम्हाला बोलू दिलं नाही, तर नेमकं हे कोण लोक आहेत जे असा अपप्रचार करतात. हे बघा, ज्यांना समाजाचा फक्त वापर करून घ्यायचा, ज्यांना समाजा बाबतीत काहीच नाही, त्यांना फक्त आम्ही मूक मोर्चा काढला एवढं दाखवायचं की आम्ही समाजासाठी काहीतरी करतोय. अरे पण तुम्ही मूक मोर्चा काढताय, आम्ही समाजाचे घटक म्हणून बोलतोय, पण तुम्ही सर्वसामान्य समाजाला जर कोपर्डीमध्ये आम्ही बोलायचा प्रयत्न करतो तर तुम्ही बोलू दिलं जात नाही. तुम्ही म्हणता आम्हाला की तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा, आम्ही ती स्पष्ट करण्यासाठी कोपर्डीमध्ये आलो. तिथे जर सर्वसामान्य लोकांना बोलू दिलं जात नसेल, मलाही बोलू दिलं जात नसेल, तर आम्ही भूमिका मांडायची कुठे.
आणि याच्यामध्ये काही ठराविक लोक आहेत ज्यांना सरकारचं भलं व्हावं, सरकारला कसला त्रास होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात मूक मोर्चा. अरे ठीक आहे, मूक मोर्चा करा. अरे पण मोर्चासाठी जे लोक येणार आहे ते निर्णयासाठी येणार आहे, तुमच्यासाठी येणार नाही आहे. त्यांना हक्क हवा आहे, त्यांच्या मुलांसाठी हक्क हवा आहे. पण त्यामुळे आम्ही सोशल मीडिया असेल, इतर ठिकाणी असेल, आम्ही बैठका घेतोय की बाबा मूक मोर्चा असल्यासारखंच असणार आहे, शांततेत असणार आहे. फक्त तो तळठोक असणार आहे की तिथे एका जागेवर बसायचं जोपर्यंत सरकार काही निर्णय घेत नाही. आणि याच्यामध्ये काही लोक आहेत जे समाजामध्ये असं पसरवत आहेत की ठोक मोर्चामध्ये अर्जुनराजे भोसलेंनी कुठेतरी हिंसाचार करायला सांगितलंय, तोडफोड करायला सांगितलंय. असं नाहीये, आम्हालाही समजतं की समाजाला काय हवंय. समाजाला हवाय हक्क, तो शांततेच्या मार्गानेही होऊ शकतो. पण जोपर्यंत सरकारला त्याची एक जाणीव होणार नाही, ती जाणीव अशी होऊ शकते जोपर्यंत मराठा तिथे जोपर्यंत हलत नाही की हक्काशिवाय, तोपर्यंत सरकार तिथे येणार नाही. आणि याची चाहूल दिसतीये. गेल्या 2 दिवसापासून सरकारमध्ये आम्ही चर्चा करायला तयार आहे, पण आम्हाला चर्चा नको आहे, आम्हाला निर्णय हवा आहे. चर्चा खूप झाली आणि तुम्ही म्हटलात की कोण लोक आहेत, काय लोक, हे समाजासमोर येणार आहे. 9 तारखेनंतर जेव्हा हे लोक समाजासमोर येतील तेव्हा समाज यांना बरोबर दिशा दाखवणार आहे की नेमकं तुम्ही काय केलंय. हे समाजासमोर येईल, मी बोलण्यापेक्षा हे समाजच ओळखतो या लोकांना. कायम तुमचं फेसबुक लाईव्ह जाणं असेल किंवा मध्यंतरी ज्यावेळेस उदयनराजेंना अटक झाली त्यावेळेस तुम्ही एक लाईव्ह दिलं होतं, त्याच्यामध्ये शांत बसू नका महाराष्ट्र पेटवा असं वाक्य त्याच्यामध्ये गेलं. आणि हे वाक्य हे महाराष्ट्र पेटवा म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार घडला पाहिजे अशा प्रकारे गेलं होतं. तर ते तुम्हाला हवं होतं का की तुम्ही आता शांतता शांतता म्हणताय, मग त्यावेळेस तुम्ही ते वापरलं होतं. हे बघा, विचारांची धार पण असते. आपण म्हणतो विचारांची धार आहे, लेखणीची धार आहे, मग त्या धारेचा उपयोग म्हणजे काय, तलवारची धार नाही. त्याच प्रकारे विचारांनी मनाने मराठ्यांनी एक व्हावं, मराठा पेटवावा ह्याचा अर्थ रान पेटवावा. आपण म्हणतो ना की बाबांनो जा तुम्ही रान पेटवा, रान पेटवाचा अर्थ होतो की रान पेटू नये, विचारांनी तुम्ही समाज जागृत करा. आमचा उद्देश तो होता की समाज जागृत झाला पाहिजे, म्हणून आम्ही आजही म्हणतो की महाराष्ट्र पेटवा, पण कशाने, विचारांनी पेटवा. आपण मराठा आर्मीचं सुद्धा काम करताय, त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या संकल्पना आहेत की मुलींसाठी संरक्षणाचं आपण प्रशिक्षण देणार आहात किंवा मुलांना विद्यार्थ्यांना त्याला मोफत शिक्षण असेल, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मागं राहतात. तुम्ही ह्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करता, पण आपल्या जवळचे तुमच्या जवळचे काही लोक असतात जे असं ह्या मागं पाडण्याच्या गोष्टी करतात. तर काय वाटतं तुम्हाला की कुठेतरी तुमचा आवाज दाबला जातोय अशा ह्याच्यामधून? हे बघा, आज मी एक मराठा आहे, माझा आवाज दाबण्याचं काम कोणी करू शकत नाही. आणि आम्ही महाराजांच्या विचारांनी चालतो. आमच्या महाराजांनी कुठं शिकवलं नाही अन्याय झाला म्हणून शांत राहा. अन्याय झालाय आमच्या बहिणीवर झालाय, आणि ती बहीण म्हणजे समाजाची म्हणून नका बघू तुम्ही की एकाच विशिष्ट जातीची. एक बहीण असते ती प्रत्येक समाजात असते, मुलगी प्रत्येक समाजाची असते, प्रत्येक जातीची असते. मग त्यासाठी जो अन्याय होतोय त्यासाठी आम्ही लढत राहणार आहे, आम्ही विरोध करत राहणार आहे. मग कोणीही असो तिथे आम्ही माघार घेणार नाही. उदयन महाराजांच्या वेळेस तुमचं जिल्हा त्याच्यावर पण एक उदयन महाराजांचे, हे बघा उदयन महाराजांना कसं षडयंत्र करण्यात आलं, काय गोष्टी आल्या, काही घडलं तरी एक मराठा म्हणून प्रत्येक मराठाच्या मागे मी उभा राहणार आहे. आणि जोपर्यंत हे बघा त्यांच्या बाबतीत ज्या काही आरोप घडत आहेत की समाजामध्ये, मग तुम्ही मला म्हणतायत की सोशल मीडियामध्ये असं पसरव, सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधात खूप काही वेगवेगळं लिहिलं जातं, पण कायदा सांगतो की जोपर्यंत कोर्ट न्यायालय जोपर्यंत एखाद्याला आरोपी आरोपी सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला आरोपी म्हणू शकत नाही. मग उदयन महाराजांच्या बाबतीत तुम्ही असं चुकीचं का पसरवताय म्हणजे सोशल मीडियामध्ये, पण त्याला विरोध आम्ही करणार आहे. आणि त्याला मग आम्ही आक्रमकते आहे आमच्यात आणि ती आक्रमकता आम्ही दाखवणार आहे. काही घडलं तरी जोपर्यंत उदयन महाराजांवरती आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणणं हे चुकीचं आहे. आम्ही आजही तेच बोलतो, उद्याही तेच बोलणार की उदयन महाराजांच्या बाबतीत आम्ही आजही समर्थक आहोत, उद्याही समर्थक राहणार. त्यांचं कार्य पाहिलं पाहिजे, त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी खोटे आरोप लावायचं, त्यांची बदनामी करायचं हे आम्ही कधीच सहन करणार नाही. शेवटचा प्रश्न, 9 ऑगस्टला तुम्ही तळ ठोकणार म्हणता, मात्र तरीही जर तुमच्या मागण्या ज्या आहेत सरकारने त्याबद्दल सकारात्मक विचार केला नाही तर तुमची नेमकी त्याच्या पुढची काय भूमिका असणार आहे? हे बघा, तळ ठोक तो होणारच, समाजाची इच्छा ती आहे. कारण बरेच लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमची भूमिका का म्हणतात. आम्ही सर्वे घेतला आणि जे लोक आम्हाला विरोध करतायत, जे लोक आम्हाला विरोध करतायत ना, त्यांनी एक केलं पाहिजे. त्यांनी स्वतः सर्वे करायचा, त्यांनी स्वतः पोल घ्यायचा की समाजाला काय पाहिजे. समाज जे म्हणेल ते मी करायला तयार आहे. मी काय समाजावरती माझी भूमिका लादत नाही, समाज जे म्हणतोय ते मी समोर आणतोय. मला कुठेतरी बोलावंसं वाटतं की बाबा कुठेतरी जाऊन एक शांततेचा मार्ग आपण घेतलाय तो चालू ठेवूयात, पण कुठेतरी आपण एक मराठा आहोत, आपण आक्रमक आहोत हेही जगाला दिसलं पाहिजे. आम्ही वीर योद्धे होतो, आम्ही आजपर्यंत इतिहास जो ज्या पद्धतीने उभा केला आहे त्याच पद्धतीने पुढेही इतिहास घडवणार आहे. मग तो आजच्या काळानुसार असेल.
आणि मुलींच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला की मुलींसाठी काय कसं, तर बघा आज आहेत ना, मुलींना दाबलं जातं, त्यांच्या भूमिका पुढे आणल्या जात नाहीत. तुम्ही विचार करा, जो काही अन्याय घडलाय आज कुपवाडीमध्ये ते एका मुलीवर घडलाय, मग मुलींच्या भूमिका पुढे येऊ द्या. आणि त्यासाठी आम्ही प्रशिक्षण देणार आहे मराठा आर्मी मार्फत. तेही सगळ्या प्रशिक्षणमध्ये मुलींना कसं स्वसंरक्षण असेल, स्वतः स्वतः कशा पुढे येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मराठा मोर्चा गेले 7 महिने निघतात, 7-8 महिने झाले. मध्यंतरी काही निवडणुका आल्या, त्याच्यानंतर मराठा ह्या मोर्चामध्ये जे सर्व समाजाचे लोक होते सगळ्या गोष्टी होत्या, पण इथं कुठंतरी राजकारण झालं आणि आता तो फुटलाय असं पण बोललं जातं. त्याच्यानंतर प्रत्येक जण आपली स्वतःची पोळी ह्यामध्ये बाजू, एक हेतू चांगला होता, मात्र आता त्यामध्ये राजकारण होते, कोण राजकारण करतं असं वाटतं का? हे बघा, ज्यांना असं वाटतं की या समाजाच्या, मराठा समाज कधी कोणत्या समाजाच्या विरोधात नव्हता, पण जाणीवपूर्वक इतर समाजाला मराठ्यांच्या विरोधात आणि मराठ्यांना इतर समाजाच्या विरोधात पेटवायचं काम काही ठराविक राजकारणी लोकांनी केलंय, की ज्यांना सत्तेत राहायचंय, ज्यांना हे जाणवते की मराठ्यांनाही अधिकार मिळाले नाही पाहिजे आणि इतर समाजालाही अधिकार मिळाले नाही पाहिजे, पण आम्ही सत्तेत राहिलो पाहिजे, पण त्या ठराविक लोकांनी, जे आता उघड होईलच 9 तारखेनंतर, त्या ठराविक लोकांनी जाणीवपूर्वक प्रतिमोर्चासाठी सपोर्ट केला, जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात प्रतिमोर्चा काढण्यासाठी प्रयत्न केला आणि ते सक्सेस झाले. पण आम्ही हे कधी होऊन देणार नाही. आम्ही आजही सर्व समाजाला धरून आहोत, माझ्यासोबत इतर सर्व समाजातले लोक आहेत, ज्यांना आता हळूहळू कळते की आपला राजकारणासाठी कसा वापर केला गेला आणि हे हळूहळू समजतंय, त्याचमुळे इतर समाजही आम्हाला सपोर्ट करतोय. आणि येत्या 9 ऑगस्टला सर्व जगाला दिसेल मराठा हा एकटा नाही आहे, मराठा समाजासोबत इतर समाज पण बरोबर आहे. सत्य जेव्हा पुढे येतं ना, तेव्हा सर्व समाज पुढे येत असतो. तर हे होते मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रणेते अर्जुन राजे भोसले. आजपर्यंत ठोक मोर्चा म्हणजे कुठेतरी उद्या जाऊन त्या मूक मोर्चाला जे आहे हिंसक वातावरण दिलं जाईल असं बोललं जात होतं, मात्र आपल्याशी बोलताना त्यांनी ठोक मोर्चाची काय नेमकी संकल्पना आहे हे आपल्याला सांगितलेली आहे. पाहूयात आता 9 ऑगस्टला नेमकं काय घडतंय. मराठ्यांचा लाखोंचा मोर्चा तर निघणारच, मात्र सरकार याला न्याय देणार का हे 9 ऑगस्टलाच पाहावं लागणार आहे. धन्यवाद.